नमस्कार मंडळी, शुभ प्रभात। तर मित्रांनो, आज गणेश चतुर्थीचा तिसरा दिवस आहे आणि आत्ता मॉर्निंग झाले, आज माझे लवकरच झाले। तर आत्ता मित्रांनो, मी वरच्या साईडला माझं जे मोठं घर आहे तिकडे चाललो आहे आणि आज म्हणजे कालच प्लॅन झाला आहे की जे बाजूला आमच्या गावच्या बाजूला जे धरण आहे तिकडे जायचं आहे आणि तिथे एक मोरसुद्धा आहे जो एका घरात येतो, जमलं तर त्याचं पण दर्शन होईल। तर बघूया वरची मंडळी उठले का। अरे तयार झालास की नाही बरकू? येतोय चल, एक मेंबर वाढला रे, एक मेंबर वाढला काय, चला मग। ॲक्च्युली 5 दिवस झालेत मित्रांनो गावी आहे मी, पण पावसाने एवढं थैमान माजवलं आहे ना, तर काय म्हणजे एवढं फिरायला पण भेटत नाही आहे। तर आज पाऊस आहे तरी पण आम्ही म्हटलं चला धरणावरती जाऊन येऊया। तिला आमच्या गावापासून पाचांबे गाव आहे, त्या पाचांबे गावच्या खालच्या साईडलाच ते धरण आहे, तर ते धरणावरती तरी फिरून येऊया। जमून जमून आता 6 जणांची आमची टीम झाली आहे, बाकी 4-5 जण आहेत, 2 जण बाहेर गेलेत, 3 जण अजून झोपूनच आहेत। हा आमच्या वाडीतला फेमस संतोष टोपन नाव त्याचं बारको आहे आणि मासे पकडायला एकदम भारी ना, आणि काय खेकडे पण पकडतो ना तू? उद्या जाणार आहे ना खेकडे पकडायला? हा उद्या खेकडे पकडायला जाणार आहे, मग आपण खेकड्याची भाजी पण खाऊया। टोक्यामध्ये खेकडे पकडणार? टोक्यामध्ये टोकं ते कशाचं बनवतात? बांबूचं, बांबूच्या झाडाचं। चला मित्रांनो, धरणाचं पहिलं दर्शन झालंय। हे जे समोर धरण दिसत आहे तेच मित्रांनो, या धरणाचं नाव अजून मला काही माहिती नाही आहे, पण पाचांबे, कुटगिरी, कुचांबे, कुट्रे अशी खूप सारं गावीच्या आजूबाजूला आहेत। धरण मित्रांनो इकडे आपल्याला इथून पुढून जायचं आहे आणि मग इथून खाली उतरायला रस्ता आहे आणि ही घरं दिसत आहेत मित्रांनो पाचांबे। असे मित्रांनो जी मातीची वाट असते ना, म्हणजे जी गल बोलतात गावी, तिथून जरा सावकाशच जायचं, कारण थोडे ते गुलगुलीत म्हणजे बलबटीत झालेले असतात शेवाळमुळे, तर चालताना थोडीशी काळजी घ्यायची असते गावी पावसामध्ये तरी। मित्रांनो गेल्या 14-15 वर्षापासून या धरणाचं बांधकाम चालू आहे, म्हणजे मी खूप लहान होतो तेव्हा, आणि तेव्हा अशी अफवा पण पसरलेली की धरणामध्ये मुलं टाकतात, तर त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो। नंतर मग मुंबईला गेलो, त्यानंतर कधी इकडे यायचं असं झालंच नाही, तर म्हटलं यावर्षी आपण जाऊनच येऊया। तर मित्रांनो हे पाचांबे गावातून इथून तुम्ही खाली उतरलात की असा हा रस्ता आहे आडव्यान आडव्यान जायला, जो तुम्हाला धरणाच्या एकदम जवळ जाऊन सोडतो, मग तिथून तुम्ही धरणाच्या भिंतीवरती वगैरे जाऊ शकता। ते धरण ॲक्च्युली आम्ही एप्रिलमध्ये ते वरती आलेलो पाचांब्यात, तेव्हा पाहिलेलं तेव्हा पूर्ण आटवलेलं, म्हणजे काहीतरी ती भिंत आहे त्यामध्ये थोडं पाणी झिरपत होतं आणि त्यानंतर वाटतं ते पॅक केलं आहे, आता पूर्ण असं भरलं आहे ते। खाली जाऊन ते दृश्य असेल ते एकदम मस्त असणार आहे। हे मित्रांनो जे मंदिर आहे, हे पाचांब्याचे ग्रामदेवतेचं मंदिर आहे वाघजाईचं, जमलं तर आपण तिकडे पण जाऊया नंतर। त्या मित्रांनो गावाला मोऱ्या बांधलेल्या असतात, म्हणजे रस्ते बांधलेले असतात, तिथून पाणी जाण्यासाठी मध्ये इथे मोऱ्या टाकलेल्या असतात, म्हणजे जेणेकरून हे जे पाणी येईल ते रस्त्यावर न येता डायरेक्ट मोरीतून खाली जाईल। Thank you.
धरणाकडे जाताना मित्रांनो असे खूप सारे धबधबे आहेत आणि गावी मित्रांनो हाच एक फायदा आहे, म्हणजे पावसातून बाहेर पडलात की असे धबधबे मोठ्या प्रमाणात असतात, कारण ही दरड असते, दरडेतून असं वरून जे पाणी येतं तर त्याचे धबधबे आपोआप बनून जातात। छान वाटतंय मित्रांनो, पाऊस ॲक्च्युली थोडासा जास्त आहे त्यामुळे थोडीशी वाट लागते, पण ठीक आहे, धरण बघायचं मनातच आणलं आहे तर आज जाऊनच येऊया। हा मित्रांनो रस्ता दिसतोय, हा रस्ता बेसिकली असा गावचा रस्ता वगैरे नाही आहे, हे जेव्हा धरणचं बांधकाम करतात तेव्हा जे त्यांचे डंपर ट्रक असतात तर त्यासाठी हा रस्ता बांधलेला आहे, म्हणजे सामानाची ये जा करताना त्यांना म्हणजे जरा वाहतूक करता येईल त्यासाठी तो रस्ता बांधला आहे। पण हा रस्ता आता गावचे लोक पण यूज करतात आणि हा मित्रांनो रस्ता आहे, हा इथून आरवली गावात जायला अर्ध्या तासाचा डिस्टन्स आहे फक्त, म्हणजे किती शॉर्टकट आहे तो बघा, म्हणजे पाचांबे ते आरवली असा संगमेश्वर मार्गाने जर आपण गेलं तर कम से कम 2 तास तरी लागतात, पण हा जो पाचांबेतून शॉर्टकट आहे त्याने अर्ध्या तासात आपण आरवलीला पोचतो। पुढे पाठी मित्रांनो हा जर पक्का रस्ता झालाच तर आमच्यासारख्या बायकर्स लोकांना मस्त आहे एकदम, म्हणजे 2-2.5 तासाचं अंतर अर्ध्या तासामध्ये आणि आम्ही गावी। कुठल्या पण जंगलामध्ये आल्यानंतर मित्रांनो शांतता पाळत जावा, जेणेकरून इथे राहणारे जे प्राणी पक्षी आहेत त्यांना काही त्रास होणार नाही। आई लाजल होणार आहे पूर्ण पूर्ण झोपून जात मिटतात लगेच ना, हात लगेच लास्टच लग्न लावायला पाहिजे ना, दोन्हीच्या तिकडे दिसायच्या आहेत, दोन्हीला तर खालच्या साईडला भरपूर आहे तो। मित्रांनो आम्ही आता जवळजवळ आलोय धरणाच्या, अजून एक अर्धा एक तास चालायचं आहे। कसं बघायला भारी आवाज काढतो तू, काढ काय गेला आवाजच गेला दिसतोय काय खाली उतरून गप्प
त्याच्यासाठी बसायला कुठं हा पुढे नको जा कुठे दिसतोय तुला लय लांब कुठं कॅमेरा चालू ठेव उडेल मस्त नजर हा हा दिसला थांब 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 बरको थांब उडणार ना तो अब लय लांब वरती बसलाय रे पाऊस आहे ना छत्री ते ओढू नको तिच्या नको राहू दे त्याला भारी रे मस्त ना खाली पाऊस आहे ना पाऊस आहे नाही तर आला असता तो घरी बसायचं ना पाऊस आहे का उन्हात काय लांब बसला तिकडे चल बस चल घरी नाश्ता पण लय भारी अय गारटलाय रे तो पाऊस आहे ना पिस कमी आहेत का रे का तेवढीच आहे चंपटले पाण्याने हे थोडस ऊल पडलं ना पंख सारे खोलेल ना तेव्हा बघ केवढा दिसेल है ना कालो काय ना रे मस्त गेले दिसतो तर लांबच्या लांब पिसारा आहे भिजलाय सगळा पिसारा काय तोंड बघ जाता कस मस्त आहे मस्त आज पोच न देतस काय नाराज करून पाठवत आम्हाला बघतोय तो गप्पन खाली तर हा जो मित्रांनो मोर आहे तो ह्या घरातच राहतो म्हणजे असं पाळी वगैरे नाही आहे त्याला आता एक सवय झाली आहे घरी राहायची जंगलातलाच आहे तो मोर म्हणजे त्याला आराम करायचं असतं तेव्हा तो इथे घरी येतो घराच्या म्हणजे झाडाच्या वरती इथे त्याने असं बसायला वगैरे केलं आहे खूप जण इथे बघायला येतात ॲक्च्युली पाऊस खूप आहे नाहीतर त्याने पिसारा फुलून पण दाखवला असता बघूया आता आपण धरणाकडे चाललो आहे रिटर्न जाताना जर जमलंच तर परत जाऊया पण पाऊस नसेल तर अदरवाईज तो असा झाडावरतीच राहील पण खूप छान वाटलं मित्रांनो म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांवरती जर प्रेम केलं तर ते सुद्धा आपलेच होतात याचं एक जितजागतं उदाहरण मित्रांनो ॲक्च्युली मित्रांनो धरणावर यायचं रिझन हेच होतं कारण लास्ट इयरला आमच्या वाडीतले तिघं चौघं जण आलेले तेव्हा ॲक्च्युली तो पाऊस वगैरे नव्हता त्यामुळे त्या मोराने पिसा वगैरे फुलवलेला पण आज एवढा तोच गारटलाय पिसारा कुठून फिरव पुलवणार आहे तर चला आता धरणाचा एन्जॉय घेऊया मित्रांनो धरणाच्या जवळ पोचतोय आम्ही आता माहिती नाही इथे आतमध्ये सोडतायत की नाही
हे मित्रांनो, धरणाच्या खालच्या साईडला जे गाव दिसत आहे ते कुचंबी आहे, आणि इथे वरती कुटगिरी आहे, आणि पलीकडं इकडे रातांबी आहे, आणि राजीवली त्याच्यावरती आहे, आणि पाचांबे आम्ही आलो ते पाचांबे गाव. चला मित्रांनो, फायनली निघालो आम्ही. मित्रांनो, खूप सारं काम अजून बाकी आहे धरणाचं. तर चला मित्रांनो, धरण फिरून झालं आहे. छान आहे मित्रांनो, हे पाचांबे, कुटगिरी, राजीवली, रातांबी असा हा जोड प्रकल्प आहे. पूर्ण छान असं धरण होतं मित्रांनो. धरणावरती मित्रांनो आम्ही थोडंसं खाली गेलेलो, पण जास्त खाली गेलो नाही. आणि कधी चुकून मित्रांनो असा ट्राय पण करू नका, कारण धरणाची जी दगड्या वगैरे असतात त्या निसरड्या असतात, त्यामुळं धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे पण कुठेही धबधब्याला किंवा धरणांवरती वगैरे जाल तर तिथे काळजी घेत जावा. घरी आपली फॅमिलीसुद्धा वाट बघत असते मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. हे धरण आणि मोराची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मित्रांनो विसरू नका. तिकडनं जातो मग इकडे. असं नाही असा या अजून नाही येत अजूनही. थोडा ये ना. अरे थोडा ये ना, इकडे होईल ना पूर्ण. Thank you.